संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत RTA 2009 अर्थात शिक्षणाचा अधिकार हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. त्या कायद्यानुसार शासनाला 2013 पर्यंत एक डेडलाईन दिली होती. त्या डेडलाईनमध्ये प्रत्येक शाळेला सुसज्ज इमारत, प्रशस्त क्रीडांगण, खेळण्याचे साहित्य, वेगवेगळे शौचालय मुलामुलींकरता, स्वयंपाकघराची वेगळी व्यवस्था आणि पिण्यासाठी शुद्ध पाणी ह्या मूलभूत सुविधा त्या शाळेला शासनाने 2013 पर्यंत पुरवायच्या होत्या. टॉयलेट को जाना है, तू कहाँ जाता? सर हम यहाँ नहीं जाते सर, घर पे जाते हम. अगर समझो स्कूल में आ गए तो? सर छुट्टी मांगे जाते सर. परंतु जामोदच्याच उर्दू उच्च माध्यमिक शाळा या शाळेमध्ये शासनाने या सुविधा पुरवल्या नाही. एक खिचडी पकाने काम कितने साल से कर रहे आप? जब से स्कीम चालू हो गई. एक खिचड़ी उबालने के लिए पानी कहाँ से लाते? मोटर से. शाळेच्या बाजूलाच पुरातनकालीन तलाव आहे, खूप मोठे तलाव आहे. त्याचे आज शाळेच्या बाजूला वॉल कंपाऊंड नसल्यामुळे लहान मुले या तलावात पडू शकतात, कारण त्याची संरक्षण भिंत त्या तलावाला नाही आहे. हे तुटलेला त्याची एक कडा. या शाळेमध्ये मागील वर्षी 637 ही पटसंख्या होती. एवढी पटसंख्या होती ती आता 536 एवढी राहिलेली आहे. या पटसंख्येनुसार 301 शिक्षक शासनाने या शाळेला पुरवायला हवे होते, परंतु या शाळेवर सध्या 10 टीचर कार्यरत आहेत. 10 पैकी एक शिक्षक हे प्रभारी मुख्याध्यापकाचा प्रभार सांभाळतात, त्याच्यामुळे 9 शिक्षकांवर 1 ते 7 वर्गाच्या डबल वर्गाने, म्हणजे 6 डबल तुकडीने 14 वर्ग शिकवण्याची पाळी फक्त 9 शिक्षकांवर आलेली आहे. अतिरिक्त शिक्षक मागण्याकरता शाळा व्यवस्थापन समिती अर्थात SMC च्या पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषणसुद्धा केलं होतं. त्या उपोषणाची निवेदन देण्याकरता त्यांनी महाराष्ट्र राज्य पुण्याचे शिक्षण विभागाचे माननीय आयुक्त यांच्या पत्राचा संदर्भसुद्धा त्यात दिला होता. त्यांचा पत्र क्रमांक होतं 2013/27/91 या पत्राचा उल्लेख करून त्यांनी आमरण उपोषण केलं होतं. त्यावेळेस त्यांना 28/1/2014 लेखी आश्वासन देण्यात आलं की तुम्हाला 15 दिवसात आम्ही शिक्षकांची पूर्तता करू आणि तुमचा प्रश्न सोडवू. त्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. माझा व्हिडिओ पाहणाऱ्यांना मी असे अपील करतो की त्यांनी स्थानिक पंचायत समितीचे BEO अर्थात गट शिक्षण अधिकारी यांना खालील क्रमांकावर फोन करून दबाव आणावा. त्यांचा क्रमांक आहे 072-66-22-41-69. मी विनोद वानखडे महाराष्ट्रातून बुलढाणा जिल्ह्याकरता इंडिया नटसाठी.